राहता तहसील कार्यालयातील बहानेटद्वारे तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीसाठी कार्यान्वित असलेल्या ऑनलाईन प्रणालीतील कंट्रोल रूमला रविवारी रात्री विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागल्याने अंदाजे सत्याऐंशी लाख रुपयांचे यांत्रिकी उपकरणांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तहसील कार्यालयाने केलाय शॉर्ट सर्किटमुळे शासकीय कार्यालयाचे एवढे मोठे नुकसान होण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे राहता तहसील कार्यालयात रात्रीच्या वेळी वॉचमॅन नसल्याने मध्यरात्री लागलेली आग सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयाच्या शिपाई आल्यानंतर समजली याच ठिकाणी रात्रीच्या वेळी वॉचमॅन असता तर ही दुर्घटना टळली असते महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन व्हावा यासाठी महानेट या शासनमान्य कंपनीला ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्याचे कामकाज दिले आहे राहता तहसील कार्यालयात गेल्या तीन ते चार महिन्यापासून कार्यालयातील एकाच रूममध्ये या कंपनीकडून सर्व डिजिटल मशनीद्वारे ऑनलाईन उपकरणे बसविण्याचे काम सुरू होते तालुक्यातील जवळपास तीस ग्रामपंचायतीसाठी ऑनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले होते व राहिलेल्या वीस ग्रामपंचायतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याने एक ते दोन महिन्यात काम पूर्ण होऊन राहता तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाईन सुरू होणार होते त्यामुळे राहता येथील तहसील कार्यालयात कंट्रोल रूममध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे किमतीचे साहित्य बसविण्यात आले होते रविवारी रात्री राहता शहरात मुसळधार पाऊस झाल्याने ही शॉर्ट सर्किटची घटना घडली असावी असा अनेकांचा अंदाज आहे तहसील कार्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याने नेमकी ही आग कशामुळे लागली याबाबतचे या कारण स्पष्ट झाले नसून या आगीमध्ये राउटर रॅकचे मोठे दोन नग सुमारे पंधरा लाख रुपये किंमत एम डी एम एसचे एक कपाट सुमारे चार लाख रुपये किंमत एक केबल बॉक्स सुमारे एक लाख रुपये किंमत एकवीस बॅटऱ्यांचे नग सुमारे पाच लाख रुपये किंमत कॅशिओ कंपनीचे दोन नेटवर्क राउटर सुमारे किंमत साठ लाख रुपये व किरकोळ छोट्या मोठ्या वस्तू सुमारे दोन लाख रुपये किंमत असे एकूण सत्याऐंशी लाख रुपये किंमतीच्या वस्तूंचे नुकसान झाल्याचा पंचनामा राहता येथील तलाठी शिरवळे यांनी केले आहे कंट्रोल रूमला आग लागून तहसील कार्यालयाने ला सत्याऐंशी लाखाचे यांत्रिक उपकरणे जळाल्याचा पंचनामा केला परंतु महानेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सव्वा कोटी रुपये किमतीचे यांत्रिकी उपकरणांचे आगीत नुकसान झाले असल्याचे सांगितले आहे नेमकी या आगीमुळे किती किमतीचे नुकसान झाले हे चौकशी दरम्यान स्पष्ट होईल विजन प्लस न्यूजसाठी अजय जाधव राहता